पुणे शहर जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाईने डोकं वर काढल्याने निवडणुकीच्या काळात पाणी टंचाईबाबत लक्ष घालता आलं नाही अशी कबुली जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. शहर आणि जिल्ह्यामध्ये पाण्याचा तुटवडा जाणत असून नागरिकांना अघोषित पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. तर जिल्ह्याच्या पूर्व भागात शेतीतील पिके करपून जात असल्याने शेतकरीही हवालदिल झाला आहे. लोकसभेची निवडणूक असल्याने प्रशासनाने याकडे काहीसं दुर्लक्ष केल्याचं खुद्द जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान चासकमान धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले असून येत्या 30 एप्रिलला आढावा बैठक घेणार असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे. पाणीची अडचण आहे तर हे निवडणूकच्या दरम्यान इनफॅक्ट पोल डेच्या दिवशी सुद्धा मी आढावा घेत होतो. जेव्हा आपला पुण्याची निवडणूक होता त्या दिवशी पण त्याचा आढावा मी घेतला होता आणि चास कमांचं पाणी सोडलं. एस पी साहेबांशी चर्चा झाली आमची, पोलीस बंदोबस्त आपण दिले. म्हणजे निवडणूकमध्ये बिझी आम्ही झालो म्हणून आपण काही दुर्लक्षला असा नाही आहे. 29 नंतर पुन्हा पाणी टंचाईची बैठक जिल्हास्तरावर मी घेणार आहे आणि जे काही प्रश्न असेल आपण हे करू. हा खरे आहे की आमचा जास्त वेळ निवडणुकीत गेलेला आहे. तसेच चारा छावणीबाबतही ज्या संस्थांना छावण्या सुरू करायच्या आहेत अशा संस्थांना तात्काळ मंजुरी दिली जाईल असंही स्पष्टीकरण नवल किशोर राम यांनी दिले. चारा टंचाईच्या बाबतीत माझी स्पष्ट सूचना आहे की कुठेही जर असा भासत असेल की चारा टंचाई आहे, जर कुठलीही संस्था NGO म्हणून किंवा कोणीही सेवाभावी संस्था ज्यांना वाटते की आम्ही चारा छावणी चालवू शकतो तर आमच्याकडे निवेदन करावा. आमच्याकडे काही 15-16 प्रस्ताव इथे आले होते पण ते प्रस्ताव सगळे बेसिकली काही फिजिबल प्रस्ताव नव्हते. त्याच्यामध्ये कसं आहे की संस्था आपल्या योग्य पाहिजे, आम्ही कुठेही देऊ शकतो. म्हणजे आता 29 नंतर प्रत्येक आपल्याकडे जो महसूलचा मंडलनिहाय मी आढावा घेणार आहे कुठे कुठे गरज आहे. पण चारा छावणी मतलब चालवण्यासाठी जर कोणीही संस्था पुढे आले तर आज पण मी मंजुरी देऊ शकतो. आमच्याकडे फिजिबल प्रपोजल आलेला नाही आहे.